सरलाबेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा कोपरगाव सकल मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालय येथे ठिय्या देत महंत रामगिरीजी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सरलाबेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांनी अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जीवनावर आक्षेपार्ह वक्तव्य करून इस्लाम धर्मावर टीका टिप्पणी करत विटंबना करून सामाजिक भावना दुखावल्याबद्दल रामगिरीजी महाराज यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी स्वीकारले आहे. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. अभी जो बातें हमारे सामने आई है और मौलाना ने जो बातें कही है कि ये हमारे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम है और हमें ये तालीम दी गई है कि हम किसी के मज़हब के बारे में बुरा भला न कहे, किसी को गाली न दे, किसी के मज़हब के देवताओं को या जिनको वो पूछते हैं उनको बुरा भला मत कहे. ये हमारी तालीम है. कोई भी धर्म गुरु इस्लाम का जानने वाला कभी किसी मज़हब के बारे में बुरा भला नहीं कहता है. ये जो बात महाराज ने कही है तो इस महाराज को कोई इल्म नहीं है, इनका ज्ञान नहीं है, मालूमात नहीं है, इसलिए उन्होंने ये बात कही है. लिहाजा वो जो बातें हुई है मुसलमानों का दिल उससे दुखा है और मुसलमान दुखी है. मुसलमान हर चीज़ को बर्दाश्त कर सकता है. मॉब लंचिंग की गई उसको बर्दाश्त किया गया और रेप किए जाते हैं उस पर कानूनी कार्रवाई की जाती है. मुसलमान सब्र करता है लेकिन मुसलमान हमारे पैगंबर के बारे में कोई आपत्तिजनक बात कही जाए, कोई शब्द कहा जाए उसको बर्दाश्त नहीं कर सकता है. ये हमारे मज़हब के धर्म गुरु हमारे इन नौजवान मुस्लिम नौजवानों को संभालते हैं और उनको कंट्रोल में रखते हैं और उनको मज़हब की तालीम देते हैं. यही तो वजह है कि इतना बड़ा वाकया होने के बावजूद भी, इतने बड़े सारे मुसलमान जमा होने के बावजूद सब खामोशी के साथ वापस चले गए और सब ने खामोशी के साथ इस एहतजाज को सुना और सब ने धर्मगुरु की बात को मानते हुए उस पर अमल करते हुए खामोशी के साथ अपने अपने घरों को चले गए हैं. तो ये प्रशासन जो है इस बात को नोट करे कि इनके धर्मगुरु की बात को सुन करके ये नौजवान इतने जोश और जज्बे में आने के बावजूद खामोशी के साथ इत्मीनान के साथ अपने घरों को वापस चले गए हैं. ये तालीम है और ये हमारे सामने एक उदाहरण है, एक मिसाल है. तो हम ऐसे हमारे नौजवानों को भड़काने की बातें नहीं कर सकते हैं जैसे कि महाराज ने भड़काने की बात की है और दो मज़हब में तेढ़ और निर्माण किया है. लिहाजा मैं प्रशासन से गुजारिश करूँगा कि वो इस महाराज को जो है सख्त से सख्त कार्रवाई करें इसके ऊपर और इसकी तहकीक करें और तहकीक करने के बाद कि इसके पीछे उनको समझाने के लिए और उनको भड़काने के लिए क्या हाथ है और क्या साथ है इसको उजागर करें. इसकी तहकीक करके कड़ी से कड़ी उनको सजा दी जाए. इतनी बात कह करके मैं अपनी बात ख़त्म करता हूँ. इसके पीछे कुछ षड्यंत्र आपको लगता है क्या हो सकता है? कुछ नहीं, इससे पहले भी जो सप्ताह हुआ है कोकम थान में और इसके अलावा भी जहाँ भी सप्ताह हुआ है, अभी कांवड़िया यात्रा जो हुई है उसमें भी मुसलमानों ने कितनी खिदमत की है. उनको शरबत पिलाया, उनको पानी पिलाया, यहाँ तक कि मैंने देखा वीडियो में कि छाले आए हुए कांवड़िए के पैर पर तो छालों को जो है मुसलमान अपने हाथ से दुरुस्त कर रहा है. तो मुसलमान की तालीम है वो सप्ताह हो या कोई भी धर्म का मज़हब का कोई भी प्रोग्राम हो उसमें मुसलमान उनको साथ देता है. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मैं तमाम देशवासियों से ये कहना चाहता हूँ कि हज़रत पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया के लिए रहमत बनाकर भेजे गए हैं और हज़रत पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पूरी दुनिया इंसानियत को अमन और शांति का पैगाम दिया है. कभी भी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अशांति का पैगाम नहीं दिया बल्कि हर वक्त आपने शांति और अमन के साथ रहने का पूरे दुनिया इंसानियत को इरशाद फरमाया है. इसलिए ये जो मौका है और ये जो काम हुआ कि एक सप्ताह के अंदर एक महाराज ने जो है
حضرت محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کے تعلق سے اپتی جنک الفاظ استعمال کیے ہیں۔ محمد صلی اللہ علیہ وسلم کی محبت پوری دنیا انسانیت کے اندر ہے، اور خاص طور سے جو ان کو مانتے ہیں مسلمان ان کے دل میں بھی ہے، اس لیے ان کے تعلق سے اپتی جنک شبد جو استعمال کیے گئے ہیں وہ ہمارے دل کو دکھانے والے ہیں، اور ہمارا دل اس سے دکھ رہا ہے۔ ہر مذہب میں یہ تعلیم ہے کہ کسی کے دل کو مت دکھاؤ، کسی کو ستاؤ مت، کسی کو برا بھلا مت کہو، یہ ہر مذہب کی تعلیم ہے۔ کسی مذہب کے اندر بھی یہ نہیں کہا گیا ہے کہ ایک دوسرے کے مذہب کو برا بھلا کہے، ایک دوسرے کے مذہب کے بڑے جو لوگ ہوتے ہیں ان کو برا بھلا کہے، کسی مذہب کے اندر بھی یہ تعلیم نہیں ہے۔ لیکن پتہ نہیں کہ ہمارے جو مہاراج نے یہ بات کہی ہے کیسے ان کے دماغ میں یہ بات آئی ہے، تو میں یہ عرض کرنا چاہتا ہوں کہ اس کی پوری تحقیق کی جائے، اس کی چوکسی کی جائے کہ ان کے پیچھے کس کا ہاتھ ہے۔ جبکہ ابھی حالات ملک کے الیکشن کے ہیں اور ابھی الیکشن ہونے والا ہے، ایسے موقع پر ایسا تتمبا کھڑا کرنا، گویا آپس میں پھوٹ ڈالنا اور توڑ ڈالنا اور حالات کو خراب کرنا، یہ مقصد ہمارے سمجھ میں آ رہا ہے۔ اس لیے میں پرشاسن سے بھی گزارش کرتا ہوں کہ اس معاملے کو گمبھیرتا سے لے کر اس کا علاج فرمائے، اور جو مطالبہ ہمارا ہے اس کو پورا فرمائے۔ आज या ठिकाणी जमात उलेमा ई महाराष्ट्र यांच्या वतीने आक्षेपार्ह विधान करून सामाजिक भावना दुखावल्याने जे आपण निवेदन इथे आमच्याकडे दिलेले आहे, तर ते निवेदन आम्ही नक्कीच आपल्या ज्या दुःखद भावना आहेत त्यासहित आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवू। आणि तोपर्यंत माझी आपण सर्वांची विनंती आहे की आपण प्रशासनावर विश्वास ठेवावा। ही हा कठीण काळ नक्कीच निघून जाईल, आणि त्या दरम्यान आपण शांतता आणि सुव्यवस्था राखावी, कोणीही कायदा हातात घेऊ नये, आणि मुख्यतः प्रशासनावर विश्वास ठेवा। कोणतीही सामाजिक तेढ पसरेल अशी आपण कोणतीही कृती करू नये अशी मी आपण सर्वांना विनंती करते, आणि आपल्या भावना आम्ही नक्कीच प्रशासनापर्यंत पोहोचवू याबाबत मी आपणास खात्री देते। थँक्यू। आपण आता या ठिकाणी जो संयम दाखवला, आपण शांततेच्या मार्गाने जे काही निषेध आंदोलन किंवा निषेध केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं खरंच कौतुक करतो। परंतु इथून परत जाताना आपण शांततेच्या मार्गाने जसे आलात तसेच परत जा, कुठलंही बेकायदेशीर कृत्य करू नका, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून त्याचा तुम्हालाही त्रास होतो, समोरच्यालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो। आणि मग पोलीस प्रशासन समोर आलं की मग कारवाई करण्याची वेळ येते, ती वेळ कुणावर येऊ नये। याच्यासाठी मी सगळ्यांना सांगतो की परत जाताना आता जे तुम्हाला उलेमांनी सांगितलेलं आहे, मौलानांनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे शांततेने परत जावं, कुणीही हुल्लडबाजी करू नका किंवा वेगळ्या काहीतरी भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करू नका। धन्यवाद।